नमस्कार मंडळी आज आपण काय करणार आहोत चिकाची कुरडई करणार आहोत तर चिकाची कुरडई करताना आपल्या कुरडईची शेव शेवसुद्धा आली पाहिजे तुटलीसुद्धा नाही पाहिजे अगदी फुलासारखी सुद्धा दिसली पाहिजे आणि चीक पांढरा शुभ्र असला पाहिजे त्यासाठी काय करावे लागते आणि कुरडई सुद्धा तुमची एक वर्ष जर ठेवायची म्हटलं तर तुटली नाही पाहिजे तर जशाच तशीच कुरडई आपली एक वर्ष राहिली पाहिजे मस्त फुलल्यासारख्या फुलासारख्या फुलल्या पाहिजे आणि खायलासुद्धा नरम असल्या पाहिजे अशा पद्धतीने जर कुरड्या करायच्या असतील म्हणजे कुरडई करायची असेल आणि शुभ्र आणि व्यवस्थित कुरडई आली पाहिजे तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला कशी करायची आहे तर इथे त्यासाठी मी काय केलं आहे एक तास झाले मी पाच किलो गहू भिजू घातलेला होता कुठलाही गहू असो असं काही नाही की तुम्ही हां फक्त जुना गहू हवा कारण जुन्या गव्हाला काय होतं चिक चांगला पडतोय नव्या गव्हाला चिक चांगला पडत नाही त्यासाठी आपल्याला जुना गहूच घ्यायचा आहे तर येथे मी एक तास पाण्यात भिजू घातल्यानंतर चांगला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतला आहे जोपर्यंत त्याचं लालसर पाणी जात नाही तोपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचं आहे नंतर काय केलंय मी एक स्टीलचा डबा घेतला आहे त्या डब्यामध्ये आपल्याला गहू बसेल तितके टाकायचे तर माझे पाच किलो गहू त्या मोठ्या डब्यात बसतात म्हणून मी एकाच डब्यामध्ये टाकते तर येथे पूर्ण गहू आपलं टाकून झाल्यानंतर डब्यामध्ये त्यामध्ये पाणी टाकायचंय आपल्याला पाणी इतपत टाकायचंय की गव्हाच्या वरती राहिलं पाहिजे आणि मोकळा गहू आपला भिजला पाहिजे म्हणून भरपूर पाणी टाकून घेतलंय त्यामध्ये पाणी आपलं टाकून झाल्यानंतर काय करायचंय हाताने आपल्याला वर खाली करून गहू घ्यायचा आहे म्हणजे खाली बुडा नुसता गहू बसला नाही पाहिजे त्यासाठी थोडा मोकळा करून घेतला की आपल्याला झाकण लावून ठेवून द्यायचं आहे उन्हामध्ये उन्हामध्ये ठेवल्यानंतर काय करायचंय दिवसभर तापल्यानंतर रात्री पाणी थंड होतं सकाळी सकाळी सहाला किंवा सातला त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे असं चार दिवस करत राहायचं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आणि थंड पाणी घालायचं आहे म्हणजे काय होईल टेम्परेचर आपलं त्याच टेम्परेचरवर येईल रात्रभर थंड झालेलं पाणी असतं त्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी टाकून दिलं की दिवसभर पाणी तपून तापून जातं आहे तर असं आपल्याला चार दिवस करायचं आहे आणि शेवटच्या दिवशी चौथ्या दिवशी संध्याकाळी मी चारला काय केलं आहे गहू बाहेर काढले आणि चेक करून बघितलं आहे आपण मस्त चिक पडलेलं आहे जुने गहू आहेत परत तर पूर्ण पाणी आंबट पाणी काढून टाकायचं चा, स्वच्छ चार ते पाच पाण्याने धुवायचे आहेत चाळणीत घ्यायचे आहेत आणि नंतर टोपल्यात घ्यायचे तर असं केल्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलं आहे मोठं मी त्यामध्ये गहू आहे आणि पाणी घातलं आहे चांगले एक ग्लास पाणी घातलं की आपल्याला नुसतं दोनदा करून फिरून घ्यायचं जास्त बारीक नाही करायचं आहे दोनदा करून फिरून घेतलं की आपलं जाडसर असा गहू निघतोय म्हणजे चिक निघतोय जास्त बारीक जर केलं तर आपला गव्हाचा जो वरचा भाग कातडी आहे साल जी आहे गव्हाची ती काय होईल खूप बारीक होईल बारीक होऊ द्यायची नाही थोडंसं जाडसर काढलं की चिकसुद्धा शुभ्र राहील तुमचा आणि कुरडेसुद्धा शुभ्र राहील पूर्ण गहू आपला काढून झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यात घ्यायचं आहे म्हणजे भांडं मोठं घेतलं की आपल्याला गहू जे आहे चिक काढून घेता येईल व्यवस्थित तर पाणी घातलंय मी भरपूर चांगलं दोन तांबे पाणी घालून घेतले पाणी घालून घेतल्यानंतर काय करायचं एकसारखा गहू मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला हो मला एक सांगायचं राहिलं आहे गहू काढताना आपण जेव्हा मिक्सरमधून काढतो ना भांड्यामधून तेव्हा थोडंसं मीठ घातलं तरी चालेल कारण काय होतं चिकटपणा राहत नाही आणि पूर्ण चिक आपला गव्हाचा बाजूला होतो तर येथे काय करायचं चाणी घ्यायची एक कारण हातात पूर्ण गहू येत नाही चाणी घेतली की आपल्याला गहू पिळून घ्यायला सोपे जातील तर येथे पूर्ण आपण अशा प्रकारे गहू पिळून घेतोय पूर्ण टोपल्यात पिळून घेतल्यानंतर काय करायचं आहे तर येथे आपल्या चाळणीच्या सहाय्याने आपण चिक गाळून घेतलं आता काय करायचंय थोडेफार आपल्याला गव्हाचे जे कोंडा आहे तो राहिलेला आहे तर अगोदर काय करायचं ज्या चाणीने आपण आत्तापर्यंत करून घेतले त्याच चाणीने काय करायचं चा? आहे दुसरं भांडं घेतलं आहे आणि पूर्ण भांडं आपल्याला त्यामध्ये टाकून पूर्ण कोंडा काढून घ्यायचा आहे गव्हाचा जो कोंडा असतो तो पूर्ण काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला दुसऱ्या चाळणीने चाळताना अडचण येणार नाही आहे तर येथे आपलं पूर्ण चाळून घेतला आहे चिक हा पहिला चिक आहे आणि आपण नंतर जे कोंडा ठेवलेला आहे म्हणजे गव्हाचा चिक हे ठेवलेला आहे तो परत दुसऱ्या पाण्याने दोन पाण्याने पिळून घेणार आहोत त्यामुळे भरपूर चिक पडतो आहे आपला दोन पाण्याने चांगला पिळून घ्यायचा आहे आपल्याला शेवटचं काय करायचं थोडंसंच पाणी घालून पिळून घ्यायचं आहे म्हणजे जास्त पाणी होण्याचीही गरज पडत नाही चिकामध्ये तर येथे व्यवस्थित आपण चाळणीच्या सहाय्याने पूर्ण कोंडा काढून घेतला आहे गव्हाचा आणि चिकचिक जो आहे तो आहे आपला तर येथे मी आपली बारीक सोजीची चाणी असते माझी तुटलेली आहे माझ्याकडे चाणी नाही सध्या आणि कुठे दुकानात मला सुद्धा नाही तर मी जुनीच चाणी वापरते माझी थोडंसं तेल लावून आहे त्याला आणि चिक आपल्याला त्याच्या साह्याने गाळून घ्यायचं आहे तर ते चिक गाळून घेतल्यानंतर बारीक जो कोंडा आहे तो बारीक निघतो आणि चाळणी आपल्याला टोपल्यात झटकून घ्यायची म्हणजे त्याला चिटकणार नाही हाताने काढण्याचा प्रयत्न कराल तर आतल्या छिद्रात काय होईल ते गव्हाचा कोंडा जो आहे तो चिटकून बसेल एक टोपलं घ्यायचं स्टीलचं त्यात आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यात झटकून घ्यायची आहे आणि तेल लावल्यामुळे काय होतं चाळणीला अजिबात चिकचिचकट नाही आणि मीठसुद्धा घातलेलं होतं मग थोडंसं तर आपल्या सोजीच्या चाळणीने चिक गाळून झाला आहे आता तिसऱ्या स्टेपला काय करायचं आहे आपल्याला एक कपडा घ्यायचा आहे चांगला पातळ मलमलचा कपडा किंवा पातळ तुमच्याकडे ओढणी असेल तोही चालेल किंवा कॉटनची एकदम पातळ साडी असेल तेही चालेल फक्त रंग लागणारे नको आहे तर हे कपडा घेतला आहे मी आणि डब्याला बांधून आहे डायरेक्ट आता आपण घासलेल्या डब्यामध्ये ज्या डब्यामध्ये आपण गहू विजू घातले तो डब्बा घासून घेतलाय मी आणि त्या डब्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे गाळून घ्यायचं आहे आणि वरचा जो काळा घट्ट थोडासा चिक राहतो ना कोंडा राहतो भरपूर गाळ कोंडा राहतो तो ग्लासाच्या सहाय्याने जो आपला ग्लास असतो ना काट असतात त्याला त्या सहा्याने काढून घ्यायचा आहे परत चिक गाळून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल आपला हा कोंडा कोंडाचा जो थोडासा चिक आहे लालसर तो आपण तिळाच्या कुंड्यात वापरू शकतो तिळाची जी कुरडई असते त्यामध्ये वापरता येईल आपल्याला चिकाची कुरडई अगदी आपली पांढरी शुभ राहील तर हा सुद्धा आपण तिकडं पाती बाजूला ठेवतो हो आहे आणि त्यात पाणी घालून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे तर प्रकारे आपण पूर्ण चिक गाळून घेतलं आहे कपड्याच्या सहाय्याने तर तुम्ही ते बघू शकता मस्त प्लेन झालं आणि पाणी भरपूर घातलं आहे मी दोनदा पिळून घेतलेला गव्हाचा चिक आहे पूर्ण गाळून घेतला आहे आणि थोडासा लालसर आहे तो बाजूलाच ठेवला आहे तर आपल्याला एक दिवस आणि एक रात्र असाच ठेवायचा आहे थंड्या जागेत ठेवायचा पर आहे परत उन्हाळा आहे कारण चिक जर खालून फसफसून आला तर जास्त कुरडी आंबट होईल तर थंड्या जागेत ठेवा तर अलगद आपल्याला वरचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि टोपल्यामध्ये काढून घ्यायचं कारण आपल्या कुरड्या होईपर्यंत ते सुद्धा खाली चिक बसून जातोय तर पूर्ण आपण इथे पाणी काढून घेतल्यानंतर काय करायचं वरचा वरचा जो चिक आहे फोडण्याच्या अगोदरचा तो तिळाच्या कुरडीला ठेवायचा आहे तिळाची कुरडीसुद्धा तुमची पांढरीच येईल पण तो बाजूला ठेवायचा आहे आणि खालचा खालचा जो चिक राहील तो खालचा चीक आपल्याला चिकाच्या कुरड्यासाठी घ्यायचं आहे आणि हो तुम्हाला पूर्णच जर चिकाच्या कुरड्या घालायच्या असतील याच्या तर पूर्ण चिक एकत्र एक जीव करून फोडून घ्यायचा आहे आणि एकजीव करून आपल्याला तो वापरता येईल तर आता काय करायचं आहे डब्यामध्ये जो चिक आहे तो फोडून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी पांढरा शुभ्र झाला आहे आणि फोडून घेतला मी थोडंसं पाणी घालून तर घट्ट चिक आहे चीक घ्यायचं आहे काही पाणी मिक्स करायचं आहे चांगलं एक ग्लास पाणी मिक्स करणार आहोत आपण इतकं पातीला रिकामा ठेवायचं आहे आपल्याला तर चिक काढून घेतल्यानंतर मी काय केलं त्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालून घ्यायचं त्या अगोदर काय करायचं डब्यात जो चिक आहे तो ताटात घ्यायचा एक ताट घ्यायचं आहे आणि ताटात वाळू घालायचा आहे पतला करून हा आपण तांदळाच्या सांडायच्या करतो आहे ना म्हणजे पापड जो करतो आहे तांदळाचे त्यात घालण्यासाठी त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे आणि आपल्याला आता काय करायचं आहे आणि तुम्हाला जर कसा चिकवाळून कसा तांदळामध्ये घालायचा आहे तोसुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर हा आपल्याला चिकुणात वाळू घालायचा आहे आणि वाळला की ताटातला काढून एका भरणीत भरून ठेवायचा आहे तर मी इथे एक ग्लास चांगला भरून एक ग्लास पाणी घातलं आहे आणि चिकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कारण एकदम घट्ट चिक जर आपण ठेवला तर ज्यावेळेस आपण हटून घेतो म्हणजे घोटून घेतो तर त्यावेळेस काय होतं तुमचा चिक अगदी फुलत नाही म्हणजे कुरडी फुलत नाही आहे तुमची म्हणून पातळ करून घ्यायचा आहे थोडासा तर इथे आपलं चिक पातळ करून घेतला आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे तर मिक्स करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला त्या पातेलाचं पाण्याचं माप घ्यायचं आहे म्हणून चीक आपल्याला दुसऱ्या पातीला तोतून घ्यायचं आहे आणि जे पातीला आपण चिकाने भरून ठेवलं होतं त्या पातेल्याने आपल्याला माप घ्यायचं आहे पाण्याचं तर त्यासाठी मी इथे काय केलं एक पातीला पाणी घेतलं आहे अगोदर एक पातेलं पाणी झाल्यानंतर काय करायचं त्याच पातेल्याने आपल्याला अर्ध पातेलं पाणी घ्यायचं आहे अर्ध पातीलं पाणी त्यासाठी घ्यायचं आहे कारण आपला खालचा जो चिक आहे तो थोडासा घट्ट असतो त्यामुळे आपल्याला फुलायला त्याला चिक पाणी पाहिजे त्यासाठी दीड पातेला मी ते पाणी घालून घेतले बरोबर एक पातेला दीड पातेलं पाणी घालायचं आहे चांगली खळखळून उकळी होऊ द्यायची आहे खळखळून उकळी आल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला उकळी आल्यानंतर काय करायचं आपल्याला त्या पाण्यामध्ये तुरुटी जी आहे तुरटी टाकून द्यायची आहे तुरुटी टाकून दिली की आपल्याला थोडासा छोटासा तुकडा काहीतरी अर्ध्या इंचचा तुकडा आपल्याला तुरटी घालायची त्यामध्ये तुरटी आणि मीठ टाकून झालं की थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे थंड झालं की आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला चमचा असेल तर चमचा घ्या किंवा रई असेल तर रई घ्या तर त्या त्या सहाय्याने काय करायचं आहे एका हाताने आपल्याला चिक टाकायचा आहे एका आप हाताने आपल्याला घोटायचं आहे तर एक सारखं घोटत राहायचं आहे आणि थंडा असल्यामुळं थोडंसं आप आपल्याला घट्ट वाटेल आणि नंतर जसं जसं शिजायला लागेल तसं तसं चांगलं शिजवायला लागलं ला की सर तुमचा चीक होईल आणि मस्त चिकटपणासुद्धा येईल त्याला तर एकसारखं घोटत राहायचं आहे म्हणजे चिक प्लेनसुद्धा येईल चमचा घ्यायचा आहे एक आणि एका हाताने आपल्याला पकडायचं आहे आणि नंतर शिजवायचं आहे तर इथे घोटून आपला म्हणजे हाटून जो चीक असतो तो हाटून पूर्ण प्लेन झाला आहे त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे आता झाकण ठेवायचं मंद मंदाचे झाकर ठेवलं की म्हणजे एकदम मिडियम गॅस ठेवायचा त्याच्यावर शिजू द्यायचंय आणि मधोमध काय करायचंय दोन मिनटं झालं की परत फिरून घ्यायचं चमच्याच्या सायने म्हणजे घट्ट जो चिक आहे तो एकसारखा चट चट शिजत नाही म्हणजे बबल्स येत नाही त्याच्यावरती त्यामुळे एकसारखं आपल्याला पाच ते सात मिनटं एकसारखं आपल्याला मिडियम गॅसवरती शिजू द्यावे लागेल किंवा दहा मिनटं शिजू दिलं तरी चालेल जोपर्यंत तुमचा चिक पारदर्शक दिसत नाही आणि पातिल्याची जागा सोडत नाही आजूबाजूला तोपर्यंत आपल्याला चिक शिजवायचं आहे तर आपण काय केलं परत त्याला दोन मिनटं ठेवून दिलं आणि एकसारखं त्याला वर खाली करून म्हणजे खालचा वरचा आप चिक आपल्याला शिजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता चिकाचा जो रंग आहे तो बदललेला आहे चिकाला आपला पारदर्शक रंग आलेला आहे आणि पातिल्याची जागासुद्धा सोडतो आहे म्हणजे चिक चांगला शिजून झाला आहे शिजून झाल्यानंतर काय करायचं गरमागरमच आपल्याला कुरडे घालून घ्यायची कारण आपलं घट्ट चिक आहे तुम्ही जर एकट्या असाल ना तर गरमागरमच घालून घ्यायचं आणि हो उन्हात घालायची गरज नाही आहे तुम्ही घरातही कुरडे घातली तरी चालेल घरात घालून घ्यायची आणि चांगल्या सुकल्यानंतर उन्हात तुम्ही नेला तरी चालतील तुटणार नाही अजिबात तुटणार नाही तर साच्यामध्ये आपला चिक भरून झाला आहे आणि आपल्याला झाकण ला लावून त्याच्या कुरड्या घालण्यासाठी रेडी झालेला आहे आपलं चिक भरून तर मी मिडियम आपली चाणी घेतली म्हणजे बारीक चाणी घेतलेली आहे खूप मोठी नाही खूप मध्यम आहे एकदम बारीक घेतली मस्त कुरडे होईल तुम्ही बघून करून बघा तर काय करायचंय कापड घेतले त्याला चांगलं पाण्याने पुसून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचं आहे आणि पुसून घेतल्यानंतर इथे कुरडे घालायचे आहेत तुम्ही बघू शकता शेव शेव जी आहे कुरडीची अगदी मस्त आहे आणि जो चिकटपणा आहे म्हणजे शिजलेला आहे चिक तो अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आणि पांढरी शुभ्रसुद्धा तुमची कुरडी आलेली आहे काय खूप काही करायची गरज नाही जी तुरटी आहे ती थोडीशी पाण्यामध्ये घातली ना तर तुमची कुरडी अगदी पांढरी शुभ्र होईल जो शिजण्या शिजताना जो काळापणा येतो चिकाला थोडासा तो येणार नाही आहे तर मस्त कुरडी होईल आणि शुभ्रसुद्धा तुमच्या कुरड्या राहतील तर अशा प्रकारे शेव शेव घातलेली कुरडे अगदी फुलासारखे कुरडे घातलेली आणि तुम्हाला जर थोडीशी लांब टाकाराची घालायची असेल म्हणजे लांब करून गोल करून घालायची असेल तरी घालू शकता तुम्ही तुटणार नाही पण चिकाच्या कुरडीला घालताना दोन राऊंड घालायचे आहे म्हणजे काय होईल चिकाची कुरडी तुटणार नाही आणि आपल्याला साठवून ठेवायची असते त्यामुळे ता तुटायचे ता चान्सेस कमी असतात तर इथे आपल्या मस्त कुरड्या घालून झाल्यात आणि मस्त शेव सुद्धा आलेले आहे आणि गरमागरमसुद्धा मी घालून घेतल्यात इथे तर आपल्या भरपूर अशा कुरड्या झाल्यात तर पांढऱ्या शुभ्र आपल्या कुरड्या आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता इथे पांढऱ्या शुभ्र कुरड्या आपल्या मस्त झालेल्या आहेत परत आणि भरपूर झाल्यात आपण जे एक पातीलच आहे त्याच्या भरपूर झालेले आहेत आणि तुम्हाला जर वाटलं अडीच अडीच किलोच्या करायच्या तर तुम्ही अडीच अडीच सुद्धा करू शकता तरी ते मी तिळाच्या कुरड्या जरा जास्त केलेल्या आहेत त्याच्यामुळे तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे मी त्याचं पाण्याचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित दाखवणार आहे आणि हो कुरडई वाळू घातल्यानंतर काय करायचंय कुरडई उलटी करून ठेवायची नाही थोडी वरती सुकल्यानंतर उलटी करायची नाही जागच्या जागीच आपली जशी आहे घातलेली तशीच जागच्या जागी वाळू द्यायची आहे तर खालचा भाग जो आहे वरच्या कुरडेसारखा खालचा प्लेन भाग येईल नाही तर काय होईल तुमचे खालची वल्ली शेव जर चिटकली उलटी करताना तर खालचा असा तुटल्यासारखा भाग येतोय तर कुरडे तुम्ही बघू शकता अगदी शेव शेव झालेली आहे आणि मस्तसुद्धा झालेली आहे आणि अजिबात म्हणजे आपला बारीक जो काठं काठं पडतात म्हणजे काड्या पडतात त्याच्या त्या अजिबात पडलेल्या नाही आहेत आणि कुरडे तुम्हाला दाखवते मी मागूनसुद्धा दाखवते आणि समोरूनसुद्धा दाखवते प्लेन आलेली आहे अजिबात कुरड्या तुटलेल्या नाही मस्त झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि भरपूर असे कुरड्या झालेल्या आहेत डब्यामध्ये भरायच्या आहे एकावर एक वरती भरायच्या आणि मस्त कुरड्या होतील तुमच्या ट्राय करून बघा अशा पद्धतीने जर ट्राय केला ना तुमच्या कुरड्यासुद्धा अशाच येतील आणि सगळेजण म्हणजे खूप छान कुरडे घातलेली आहे तुम्ही तर आता काय करायचंय तेल तापून झालंय तेल तापून झाल्यानंतर चांगलं तापू द्यायचं आहे तापल्यानंतर कुरडई टाकल्या क्षणी जी कुरडई टाकून घेतो ना आपण त्या क्षणीच वरती येते अशी मस्त कुरडई झालेली आहे तर मस्त फुललेल्या आहेत आपल्या कुरड्या आणि मस्त झालेल्या आहेत आणि नरम नरम झालेले आहेत परत खुसखुशीत आहेत मस्त तर काय करायचं मी तुम्हाला सांगितलंय कुरडई घालताना दोघीजणी जर असेल तर थोडा वेळ झाला तरी चालेल पण एकटी जर असेल बाई तर तिने काय करायचं गरम गरम घालून घ्यायचं आहे म्हणजे सोप्या जातील जास्त व्हायची गरज पडणार नाही आणि मी जो साचा वापरला आहे त्या साच्याने जर घातले तर थंड झालं तरी त्याने काही टेन्शन नाही तर अगदी फुलासारखी कुरडी झालेली आहे सुद्धा कुरडी झालेली आहे तर न तुटणारी न फुटणारी आणि पांढरशुभ्र कुरडी आणि शेवशेव असणारी कुरडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि मस्त मस्त रेसिपी सोबत आणि तुम्हाला जर अजून वाळवण्याच्या रेसिपी हव्या असतील तर त्यासुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे मी तुम्हाला तो व्हिडिओ नक्की तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन तर चला भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय